आता एक महत्त्वाची बातमी हाती येते. मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एकूण 17 जागांवर शिवसेनेने निरीक्षक नेमले होते. यापैकी 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 15 जागा मिळू शकतात असं बोललं जात आहे. 15 जागांवर शिंदेची शिवसेना लढणार आहे. मुंबईतल्या 17 जागांवर शिवसेनेकडून निरीक्षक पाठवण्यात आले होते, ज्यापैकी 17 पैकी 15 जागा शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता पक्षाकडून कधी अधिकृत भूमिका स्पष्ट होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कालच दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये अमित शाह यांच्या समक्षच ज्या कुठल्या वादाच्या जागा होत्या त्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळते. अद्याप काही मोजक्याच जागा बाकी आहेत ज्या जागांवर अद्याप महायुतीमध्ये तोडगा निघणं अद्याप बाकी आहे. दरम्यान आत्ता जी अपडेट येते त्यानुसार मुंबईमध्ये भाजप 17 किंवा 18 जागा लढण्याची शक्यता आहे. अपडेट जाणून घेऊयात. अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे. अक्षय, एकंदरीतच मुंबईमध्ये महायुतीमध्ये सीट शेअरिंग नेमकं कसं पाहायला मिळतं आहे? 15 जागा शिंदेंची शिवसेना, 17 ते 18 जागा भाजप असं बोललं जात आहे, काय नेमकी माहिती मिळते? स्थिती अशी आहे की मुंबईमधल्या ज्या 36 जागा आहेत त्या 36 जागांमध्ये जे जागा वाटप आहे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि संभाव्य मुंबईतला जो 36 जागांचा जो फॉर्म्युला आहे तो देखील आपल्या हाती लागलेला आहे. आणि याच्यामध्ये असं कळतं की शिवसेनेच्या कडे यामध्ये एकूणच 36 पैकी 15 जागा आलेल्या आहेत आणि 15 जागांवर शिवसेना शिंदे गट हा या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कॉन्टेस्ट करणार आहे, निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित ज्या जागा आहेत त्यापैकी 3 ते 4 जागा म्हणजे अजित पवार या गटाने 4 जागा मागितलेल्या आहेत मुंबईमधल्या आणि त्या 4 जागांपैकी त्यांना कदाचित 4 ही 4 जागा मिळू शकतील किंवा 3 जागा तर त्यांना निश्चित मिळणार आहेत. आणि उरलेल्या ज्या 17 जागा आहेत त्या जागा या भाजप लढवणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप असेल अशी दाट शक्यता आहे. आणि भाजपनंतर सगळ्यात जास्त जागा या एकनाथ शिंदे यांना असतील शिवसेनेला, त्यानंतर अजित पवार यांना असतील. आता अजित पवारांना 3 ते 4 जर जागा मिळाल्या तर भाजप या 18 जागा लढवतील आणि जर अजित पवारांना 4 जागा सुटल्या तर भाजपकडे 17 जागा उरणार आहेत. मात्र शिवसेनेकडे 15 जागा आहेत. एकूणच शिवसेनेने 17 जागांवर मुंबईतले निरीक्षक नेमलेले होते 2 महिन्यापूर्वी आणि त्या 17 जागांपैकी आता 15 जागा मिळतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि अंतिम याच्यावर चर्चा जी आहे ती काल जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्यावर झाल्याची शक्यता देखील सांगितली जाते आणि आज किंवा उद्या संपूर्ण जागा वाटप जे आहे ते समोर येणार आहे. मात्र मुंबई सगळ्यात महत्त्वाची आहे. एकूण 36 जागा मुंबईवर ज्याचं वर्चस्व तो संपूर्ण महाराष्ट्राचं त्याच्यावर वर्चस्व आहे असं सांगितलं जातं. आणि शिवसेनेची मुळातच मुंबईत सगळ्यात सर्वाधिक जास्त ताकद देखील आहे. दुसरीकडे आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाचा विचार करत तर सर्वाधिक जागा मुंबईतल्या हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, त्यांच्या शिवसेनेकडे आहेत. मात्र इथे जर आपण विचार केला तर लोकसभेमध्ये जे मतदान झालेलं आहे आणि मागच्या नगरसेवकांच्या एकूणच ज्या जागा वाटप होतं किंवा मागच्या नगरसेवक ज्या ज्या ठिकाणी निवडून आलेले होते त्यांचा विचार करून हा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार 15 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळतील अशी दाट शक्यता आहे. याच्यावर स्वाभाविकच या सगळ्याबाबत आता शिंदेचा स्ट्राईक रेट नेमका मुंबईत कसा राहतो पाहणं महत्वाचं आणि उत्सुकतेचं असणार आहे. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.